एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। तर आता बुलेटिन मध्ये एक मोठी बातमी येते पुण्यामधून। पुण्यातील शनिवार पेठेत इमारतीला भीषण आग लागली आहे। प्रभात टॉकीज समोरच्या गल्लीतील इमारतीला ही आग लागली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 गाड्याही रवाना झाल्यात। मात्र या धुरात अडकलेल्या 4 जणांची जवानांकडून सुटका करण्यात आल्याची माहिती मिळते। इमारतीच्या छतावर अजूनही 10 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत। तर ती बातमी येते पुण्यामधून। याबद्दल अधिक अपडेट्स घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर यांच्याकडून। काय सांगशील चंद्रशेखर, नेमक्या कोणत्या कारणामुळे ही आग लागली आणि किती लोक यात अडकलेत? शनिवार पेठेतील मोहिनपुरा जे प्रभात टाकीच्या समोर गल्ली आहे त्या गल्लीमध्ये जोशी संकुल नावाची इमारत आहे। त्या इमारतीमध्ये खालच्या बाजूला काही ऑफिसेस आहेत आणि वरच्या बाजूस रहिवासी लोक राहतात फ्लॅटमध्ये। आज सकाळी साधारण 8:45 वाजता या ठिकाणी आग लागली। आगीनंतर सर्व तिथे जे नागरिक आहेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी टेरेसवर गेलेले आहेत। त्या ठिकाणाहून अग्निशामक दल काही लोकांना खाली घेत आहे। प्रचंड धुराचा लोण असल्यामुळे या ठिकाणी त्या इमारतीतील सर्व नागरिक सध्या टेरेसवरती आहेत। अमृता, लोकांची सुटका करण्यात आली आणि अंदाजे किती लोक वर अडकल्याची शक्यता आहे? आतापर्यंत या ठिकाणाहून 25 नागरिकांची वरून अग्निशामकने सुटका केलेली आहे। अजून किमान 10 ते 15 नागरिक वर अडकलेत अशी माहिती मिळत आहे। अमृता, प्रशासनाकडून वारंवार पुण्यामधील विविध भागांमध्ये आग लागण्याच्या घटना वाढतातच आहेत, मात्र प्रशासनाकडून याबद्दल उपाययोजना होत नाही। आता घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे, किती वेळामध्ये या आगीवर नियंत्रण मिळवण्यात येईल, काय माहिती देशील? सध्या तरी आगीवरती नियंत्रण मिळण्याचं काम अग्निशामक करत आहे। पुण्यामध्ये गेल्या आठवड्यामध्येच उरळी देवाच्या ठिकाणी साडीच्या दुकानाला आग लागून 5 तरुण मृत्युमुखी पडले होते। बऱ्याचशा घटना पुणे शहरामध्ये घडत असतात, परंतु अग्निशामक दल आणि पुणे मनपा यावरती काय उपाययोजना करतील हे आता पाहावं लागणार आहे। अमृता, धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या माहितीबद्दल। तर आताच आपण आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर यांच्याकडून माहिती घेतली आहे। पुण्यामध्ये प्रभात टॉकीज जवळ एक भीषण आग लागली आणि अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। पुण्यातील शनिवार पेठेतील इमारतीमध्ये ही भीषण आग लागली आहे। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।